नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो अग्निपथ योजनेअंतर्गत इंडियन आर्मीमध्ये अग्निवीरांसाठी भरती निघालेली आहे या संदर्भात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये एज क्रायटेरिया काय राहील नक्की कोण अर्ज करू शकतो कोण पात्र आहे संपूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला होता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचून घ्या आज आपण या व्हिडिओमध्ये डायरेक्टली इंडियन आर्मीसाठी अग्निवीरांसाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेट देणार तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वातपर्यंत तुम्हाला जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे इथे तुम्हाला कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसं खाली टाकून एंटर वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे ही वेबसाईट ओपन होईल इथे तुम्हाला एक वरती ऑप्शन आहे अग्निपदचा या अग्निपथ ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अग्निपथ ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर अग्निपथची स्कीम जी आहे ती इथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल यातल्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून सगळी माहिती पाहू शकता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा रजिस्टर आपल्याला करायचं आहे तर इथे राईट साईडला तुम्हाला रजिस्ट्रेशन, वरती, रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन वरती, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑनलाईनमध्ये पहिलं ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन या रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं जातील या सर्व वाचून घ्यायचे आहेत आणि खाली तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स इथे विचारले जातील जसं की पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा आहे स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते तुम्हाला इथे सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आय हॅव हो म्हणजेच इथे तुम्ही आधार नंबर सिलेक्ट करून आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅन्डिडेट नेम कॅन्डिडेट नेम म्हणजेच इथं विद्यार्थ्याचं नाव पूर्ण नाव टाकायचं आहे जसं की तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती जसं असेल तसंच टाकायचं आहे अगोदर आडनाव असेल तर अगोदर आडनाव त्यानंतर नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव जसं तुमच्या मार्कशीटवरती असेल तसं टाकायचं आहे त्यानंतर फादर नेम तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आईचं नाव म्हणजे मदरनेम फादरनेम नेम, फादर नेम, मदर नेम टाकल्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारली जाईल जी काही तुमची दहावीमध्ये मार्कशीट असेल सर्टिफिकेट असेल जे काही डेट ऑफ बर्थ असेल तीच टाकायचे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे टाक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे नीट टाका आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर जो काही तुम्ही ईमेल आय डी टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ओके करायचं आहे जो काही ओ टी पी असेल तो इथं एंटर ओ टी पीमध्ये टाकायचा आहे जो काही वरती कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा खाली टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे बेसिक माहिती टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे खाली तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर तुम्हाला इथे स्टेटस मॅरिड अनमॅरिड आहात का मॅरिड आहात का डिवोर्स झाला आहे जे काही असेल ते टाकायचं आहे हाईट किती आहे तुमची इथे ती इथे तुम्हाला टाकायची आहे हाईट टाकल्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तहसील तालुका सिलेक्ट करायचा आहे खाली यायचं आहे लेफ्ट साईडला ले तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स विचारले जातील तुमचं हायेस्ट एज्युकेशन किती आहे तुम्ही दहावी शिकला आहे आठवी शिकलाय बारावी शिकलाय जे काही शिकला ते सिलेक्ट करायचं आहे आठवी शिकला असेल आठवी दहावी शिकला असाल दहावी जास्त तुमचं बारावी झाली आहे तर तुम्ही बारावी सिलेक्ट करा तुमची जर दहावी झाली असेल तर दहावीच सिलेक्ट करा जे काही झाले ते सिलेक्ट करा शिक्षण तुम्ही कोणत्या बोर्डातून झालं आहे तर मी स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो त्यानंतर महाराष्ट्र कुठे राहता तुम्ही तर महाराष्ट्र येणार आहे तसेच तुम्हाला इथं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे जे हायेस्ट एज्युकेशन लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुमचं किती शिक्षण झालं आहे टाकायचं आहे पास झालं आहे का ते टाकायचं आहे त्यानंतर कोणतं बोर्ड आहे तुमचं ते तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर स्टेट टाकायचं आहे आपण इथे महाराष्ट्र टाकूया त्यानंतर टेन्थ सर्टिफिकेट नंबर दहावीचंच जे आहे ते सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती नंबर असेल तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर हा राईट साईडला कॉर्नरवरती असतो मार्कशीटवरती नाही म्हणत मी ज्याच्यावरती जन्मतारीख असते ते तुमचं सर्टिफिकेट असतं दहावीचं तिथे तुम्हाला राईट साईड कॉर्नरला सर्टिफिकेट नंबर जो आहे तो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर इथे राईट साईडला यायचं आहे राईट साईडला येऊन तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि कॅपच्या विचारला आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे बेसिक माहिती होती सेव्ह केल्यानंतर तुमचं इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा अग्निपथच्या इथे वेबसाईटवरती यायचं आहे ॲप्लाय ऑनलाईन हा तुम्हाला सेकंड नंबरला दुसरा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल जे की तुम्ही रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे म्हणजेच तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे जसं की तुमचा नेम जो आहे तो तुमचा ईमेल आय डी असणार आहे तर इथे नेम म्हणून तुमचा ईमेल आय डी येईल पासवर्ड जो तुम्ही आत्ता बनवला होता तो पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि वरती जसा कॅपच्या दिसतोय तसा आहे तसा कॅपचा सिक्युरिटी कोड आहे तो आहे तसा खाली टाकून तुम्हाला खाली येऊन लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे आपण लॉग इन करून घ्या लॉग इन केल्या केल्यास तुमच्यासमोर इथे पाहू शकता अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल इथे तुम्हाला लेफ्ट साईडला अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला सगळी माहिती जी आहे ती आपली चेक करायची आहे आणि खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही ज्या ज्या भरतीसाठी ज्या ज्या पदासाठी इलिजिबल आहात ते पद तुम्हाला इथं दाखवलं आहे पहिलं पद आहे अग्निवीर जनरल ड्युटी तरी ते पाहू शकता दहावी पास लागतं आणि तेहतीस टक्के तरी किमान मार्क लागतात तसेच अग्निवीर क क्लर्क आहे अग्निवीर टेक आहे त्यासमोर तुम्हाला त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागतंय ते दिसेल तर इथं मी चारही पदासाठी इथे एलिजिबल आहे मी चारीसाठी अप्लाय करू शकतो तर ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याच्यापुढे तुम्हाला ॲप्लाय ऑप्शन दिसेल ते अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सगळ्याला जो एज क्रायटेरिया आहे सतरा पॉईंट पाचपासून तेवीस एजपर्यंत ते तुम्ही अप्लाय करू शकता मी समोर जो अप्लायचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे वाचायचे आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुमची इथे जी काही माहिती आहे ती येईल इथे येऊन तुम्हाला नॅशनॅलिटी आपली निवडायची आहे रिलिजन आपला धर्म कोणता आहे तो निवडायचा आहे आणि तुमचा जो क्लास आहे तो क्लास तुम्हाला निवडायचा जसं की एस सी एस टी मराठा किंवा वेस्टर्न जे काही अदर क्लास असेल ते तुम्ही क्लास इथे निवडू शकता तर इथे मी निवडलं आहे त्यानंतर राईट साईडला तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटो जो आहे तो तुमचा पाच के बी ते वीस के बी आणि जी सिग्नेचर आहे ती इथे पाच बी ते दहा बीपर्यंत तुम्हाला अपलोड करायची आहे तर इथे मी फोटो अपलोड करून घेतो चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे जो काही फोटो असेल तो अपलोड करायचा आहे तसेच तुम्हाला सिग्नेचरसुद्धा अपलोड करायची आहे चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली था। आहे फोटो आणि सिग्नेचरची साईज नीट पहा आणि तरच अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव अँड कंटिन्यू केल्यानंतर आपली इथे ओके करायचं आहे आपली जी नेक्स्ट प्रोसेस नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे कम्युनिकेशन डिटेल्स कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे तुमचा हाऊस नंबर काय आहे ॲड्रेस काय आहे व्हिलेज गावाचं नाव काय आहे सिटी काय आहे अशी बेसिक माहिती पिनकोड काय आहे पोस्ट ऑफिस काय आहे पोलीस स्टेशनचं नाव काय आहे सगळी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे सगळी माहिती टाकल्यानंतर राईट साईडला सेम ॲड्रेस असेल तर इथे टिक करायचे नसेल तर तुम्ही मॅन्युअली टाकू शकता त्यानंतर सेव आणि कंटिन्यू करायचं आहे इथे तुम्हाला आता डिटेल्स विचारले आहे जसं की कॅटेगरी आता कॅटेगरी म्हणजेच काय तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता जसे की स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आहात का जर स्पोर्ट्स तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यस करा त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला आहात का कुठल्या लेवलला आहात तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता जर नसेल तर तुम्ही नो करा त्यानंतर एन सी सीमध्ये आहात का सीमध्ये असाल तर यस करा एन सी सी तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट आहे ए बी सी असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता नसेल तर डायरेक्टली नो करा त्यानंतर खाली या खाली तुम्हाला खा हायएस्ट एज्युकेशन तुमचं काय विचारलं आहे हायेस्ट तुमची जास्तीत जास्त कितवी झाली आहे बारावी झाली असेल बारावी दहावी झाली असेल दहावी तर ते तुम्हाला सिलेक्ट करून कंटिन्यू करायचं आहे रेकॉर्ड आपले सेव्ह झालेले आहेत शेवटची स्टेप ते म्हणजे एज्युकेशन डिटेल्स विचारले इथं आता मी बारावी टाकल्यामुळे मला ट्वेल्थचं माहिती विचारली बारावीची माहिती मी ट्वेल्थ सायन्स झाले बारावी आर्ट्स झाले का कॉमर्स झाले ते इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही दहावी जर टाकलं असेल तर तुम्हाला दहावीचंच फक्त इथे टाकायचं आहे जसं की बोर्ड कोणतं होता ते टाकायचं आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्ही कधी पास झाला दहावी झाला असाल किंवा बारावी झाला असाल ते तुम्ही कधी पास झालेला आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर रोल नंबर टाकायचा आहे आणि सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर म्हणजेच तुमचं जे काही सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेटवरती नंबर असतो त्या नंबर इथे टाकून तुम्हाला ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे आपण बेसिक माहिती टाकून ॲड केलेलं आहे आपलं रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे त्यानंतर खाली याचे खाली तुम्हाला विचारेल सब्जेक्ट विचारेल आता तुम्हाला बारावीला कोणते सब्जेक्ट होते बारावी सायन्सला जे सब्जेक्ट होते ते एक, -एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आणि त्या संदर्भात तुम्हाला तो स त्याचे मार्क्स टाकायचे आहेत समजा तो सब्जेक्ट तिथे नसेल तर तुम्ही ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्या सब्जेक्टचं नावसुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता अदर ऑप्शन सिलेक्ट करून त्या सब्जेक्टचं नाव टाकायचं आहे किती मार्क्स पडले आणि कितीपैकी पडले ते टाकून ॲड न्यूरो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही जर दहावीचा दहावी तुमची जास्त झाली असेल तर तुम्ही दहावीचं तुम्हाला इथे ऑप्शन विचारलं जाईल इथे बारावी सायन्सचा मी ऑप्शन निवडल्यामुळे मला हे ऑप्शन आलेले आहेत तर तुमचं सायन्स झालं असेल तर तुम्ही सायन्सनुसार हे भरू शकता जर तुमची दहावी झाली असेल तर दहावीचं तुम्हाला इथे विचारेल तसंच सब्जेक्ट तुम्हाला एक एक टाकून त्याचे मार्क्स किती पडले असे सर्व मार्क्स तुम्हाला टाकून घ्यायचे तर इथे मी आता सगळे मार्क्स जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत सगळे मार्क्स टाकल्यानंतर खाली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या सर्व स्टेप आता कंप्लीट झालेले आहेत आता एलिजिबल क्रायटेरियामध्ये इथे कॅटेगरी अग्निवीर क्लर्कसाठी मी अप्लाय करतोय तर इथे अग्निवीर क्ल क्लर्कचं ऑप्शन दिसेल आणि राईट right साईडला तुम्हाला एक कंटिन्यू हा पर्याय दिसेल तर कंटिन्यू या ऑप्शनवरती हो तुम्हाला क्लिक करायचं कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन डिटेल्स येईल फोटो तुम्ही अपलोड केलेला तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ सगळी माहिती जी आहे ती तुम्ही काय काय भरलेली आहे ती समोर येईल ती सगळी माहिती ए टू झेड चेक करायची आहे काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एडिट मागे जाऊन एडिट करा सगळी बरोबर असेल तर खाली यायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केलं ओके करायचं आहे आपला हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आता सबमिट झालेला आहे संपूर्ण फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला प्रकारे इथे दाखवेल ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली तर आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेलं आहे ओके करायचं आहे याची कंट्रोल पी दाबून प्रिंट काढून ठेवायची आहे जिथे काही तुम्हाला जायचं आहे त्याची प्रिंट इथे तुम्हाला घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म भरायचा होता लेफ्ट साईडला तुम्हाला हिस्ट्री ऑफ ॲप्लिकेशन आहे तिथे जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन सबमिट झाले का ते त्याचे स्टेटस चेक शकता। शकता। करू शकता सबमिटेड आहे आणि व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून त्याची प्रिंटसुद्धा काढू शकता अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा होता अजूनसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अजून पोस्टसाठी अप्लाय करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र